हॅलो फ्रेंड्स, तर चला आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि वेफर्स वगैरे लहान मुलांना खूप आवडतात, त्याच्यामुळे आपण वेफर्स कसे करायचे असते बघणार आहोत. तर इथे मी आलू आहे आणि आलूची पूर्ण जो साल आहे ती साल मी पूर्णपणे काढून घेत आहे. तर अशा प्रकारे बघा, मी एक एक करून पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर असे मी आता पूर्णपणे काढून घेतलेले आहे. नंतर बघा अशा प्रकारे. तर आता आपलं हे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण मस्त असे चिप्स काढून घेणार आहोत. तर आता आपण एक खिसणी घ्यायची आहे आणि त्या खिसणीच्या सहाय्याने आपण वेफर्स करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मस्त असे वेफर्स आपले येतात. आणि मी फायबरची घेतलेली आहे, तुम्ही स्टीलची वगैरे पण घेऊ शकता. तर मस्त असे वेफर्स पडलेले आहे, बघू शकता तुम्ही छान एकसारखे असे. तर आपल्याला सगळे असे करून सगळे असे आपल्याला पाळून घ्यायचे आहे. तर एका कढईमध्ये बघा, मी किंवा कोणती पातेल्यामध्ये कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही दुसरं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्या आपण ज्या पाण्यामध्ये काढून म्हणजे आपण खिसणीने जे खिसून घेतलेलं आहे ते आपण या भांड्यामध्ये टाकायचे आहे, म्हणजे पाणी दुसरं घेऊन आणि पूर्णपणे आपण या भांड्यामध्ये टाकूया आणि आणखी एक दुसरं पाणी घेऊया नंतर. तर या भांड्यातले जे कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यातून आपण या पातेल्यामध्ये आणखी टाकणार आहोत. तर असं छान आपल्याला चार पाच पाण्याने हे स्वच्छ असे धुवून घेऊन करायचे आहेत. तर बघा मी आता या पातेल्यामध्ये टाकत आहे. तर आपण हे पूर्णपणे याच्यामध्ये टाकून घेऊया. खूप मस्त असे पांढरे शुभ्र असे येतात आणि आपण जेवढं पाणी व्यवस्थित शुद्ध असं छान क्लिअर पाहिजे याला. तर आता आपण त्या भांड्यामध्ये बघा पातेल्यामध्ये घेतलेलं आहे, पुन्हा आता आपण पातेल्यामधलं जे पातेल्यामध्ये आपण चिप्स टाकलेले आहेत त्या पातेल्यातून पुन्हा आपण मी ते पहिलं पाणी फेकून दुसरं पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा या पाण्यामध्ये मी ते धुवून घेत आहे. तर आपलं की तीन पाण्यामध्ये मी आतापर्यंत हे धुवून घेतलेले आहे. तर हे तिसरं पाणी आहे आणि एकदा पुन्हा मी एकदा स्वच्छ पाणी घेणार आहे आणि त्या पाण्यामध्ये मी हे नंतर टाकून देणार आहे, म्हणजे चौथ्या पाण्यामध्ये मी हे मस्त असं रात्रभर याला छान तसंच ठेवून देणार आहे. तर बघा मी हे चौथं जे अगोदर पाणी होतं ते मी फेकून दिलेलं आहे, पुन्हा हे दुसरं पाणी मी आता याच्यामध्ये टाकत आहे. आणि आपण जे परातीमध्ये चिप्स टाकलेले आहे ते चिप्स पुन्हा आपण या भांड्यामध्ये आता टाकणार आहोत. तर बघा छान स्वच्छ असं पाणी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण पुन्हा आपण हे या पातेल्यामध्ये टाकणार आहोत. तर आपल्याला मस्त असं चार पाण्याने हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी तुरटी फिरवणार आहोत, तुम्ही बघू शकता. मी एवढा थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि तो थोडासा असा फिरवून घेत आहे, म्हणजे बघा पाणी एकदम क्लिअर असं होईल. बघा किती शुद्ध असं पाणी झालेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे रात्रभर भिजत घातलेले होते मी पाण्यामध्येच आणि उघडे पडणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. पाणी आपल्याला पूर्णपणेच टाकायचं आहे जेणेकरून ते उघडे राहणार नाही. तर इथे बघा पाणी तपलेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर पुन्हा आता मी पातेल्यामधून एक पाणी स्वच्छ घेत आहे आणि त्या पाण्यामध्ये पुन्हा हे धुवून मी त्या गरम पाण्यामध्ये टाकणार आहे. खूप मस्त असे टवटवीत असे होतात आणि हाताला खूप मस्त असे लागतात चिप्स हे. तर बघा आता मी गरम पाण्यामध्ये टाकत आहे. आपल्याला या पाण्यामध्ये काहीच टाकायचं काम नाही, फक्त मीठ व्यवस्थित टाकायचं आहे. तर मी मीठ टाकलेले आहे, त्यानंतर आता आपण हे चिप्स याच्यामध्ये धुवून मस्त असे टाकून द्यायचे आहे. आता आपण हळूहळू करून पूर्ण हे चिप्स याच्यामध्ये टाकून देऊया आणि एक झाकण ठेवायचं आहे. आणि आपल्याला साधारण 10 मिनिटं आपण होऊ द्यायचं आहे. तर बघूया आपण आपले चिप वेफर्स झालेले आहे की नाही. आपण थोडंसं परतून घेऊया हे, बघा किती मस्त असे झालेले आहे आणि छान गोल. आपण बघूया हे झालेत की नाही. तर बघा आपली फोल्ड पाडून बघायचं आहे आपल्याला, जर तुटले नाही की आपण समजायचं आहे आपलं वेफर्स तयार आहे. आणि दाबून सुद्धा बघायचं आहे, थोडंसं आपण आपल्याला असं वाटतंय शिजले तर आपण हे
गैस ऑफ करून टाकायचा आहे। आणि एका चाळणीमध्ये किंवा दुर्डीमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी निथरेल असं आपल्याला घ्यायचं आहे। तुम्ही स्टीलची चाळणी वगैरे असेल त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल। आणि वरती मी हे वाळत घालण्यासाठी आणलेलं आहे, तर एक एक करून आपल्याला हे मस्त असं वाळू घालायचं आहे। बघू शकता तुम्ही, आपण एक एक करून हे मस्त असं वाळू घालणार आहोत आणि वाळल्यानंतर आपण हे तळून खाण्यासाठी आपले वेफर्स रेडी होणार आहेत। आणि तुम्ही बघा, करून बघा। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आता आपण एक एक करून हे पूर्णपणे टाकून घेऊया। आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।